चला तर मग नवरात्रीचे उपवास सुरू झाले आहे। 9 दिवसाच्या उपवासासाठी आजचा हा पदार्थ बनवून घ्या। 1/2 किलो शेंगदाणे घेतले व 1/2 किलो गूळ। जितके शेंगदाणे असतील तितकाच गूळ समप्रमाणात घेतला आहे। काजू, मनुके, बदाम, तीळ, तूप, जायफळ पावडर व वेलची पावडर। साहित्य पाहून समजले असेल आपण गूळ शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू बनवत आहे, त्यामुळे उपवासात अशक्तपणा वगैरे अजिबात जाणवणार नाही। शेंगदाणे भाजायला घेतले, साल तडकेपर्यंत छान असे खमंग भाजून घ्यायचे। शेंगदाण्याचे लाडू हे खायला चविष्ट असतातच, सोबतच शरीरासाठी आरोग्यदायी देखील असतात। रक्ताचीही कमतरता भासत नाही। शेंगदाणे भाजले का पाहण्यासाठी साल निघते का ते पाहावे, म्हणजे आपले शेंगदाणे चांगले भाजले आहेत हे समजते। गॅस बंद करून शेंगदाणे बाजूला काढून ठेवू व दुसरीकडे बदाम, काजू, मनुके, तीळ, 1 चमचा तुपात छान परतून घेऊ। अरे देवा, माझं तूप टाकलेला व्हिडिओ स्किप झाला वाटतं। तीळ छान तडतडले पाहिजे। छान असे खरपूस भाजून घेऊ, जास्त लाल भाजू नका। हे आपण साईडला ठेवून देऊ। शेंगदाणे काशाच्या परातीत काढून घेऊ। शेंगदाणे जास्त थंड नाही होऊ द्यायचे। मिक्सरच्या भांड्यात पहिले शेंगदाणे टाकायचे, म्हणजे गूळ खाली चिटकत नाही। गूळ टाकल्यानंतर तूप टाकायचे व मिक्स भाजलेले काजू, बदाम, मनुके, तीळ टाकायचे। आता हे सर्व मिक्सरला वाटून घ्यायचे। जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही वाटायचं, भग्र भग्र वाटायचे। परत अशाच प्रकारे वाटून घ्यायचे। थोडं ओबडधोबड वाटलेलं आहे, त्यामुळे चमच्याने छान हलवून घ्यायचं आणि परत एकदा मिक्सरला वाटून घ्यायचं। अशाच प्रकारे आपण एक एक करत सर्व मिश्रण वाटून घेऊया। आपलं वाटून झालं आहे। आपण काशाच्या परातीत घेतलेलं आहे। काशाच्या भांड्याचे खूप फायदे आहे, तसेच वरून वेलची पूड, जायफळ पावडर, तीन चार चमचे तूप टाकायचं। आणि छान मिक्स करून घ्यायचं। एकजीव झाल्यानंतर लाडू वळायला घ्यायचे।
लाडूवड्याचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत। मी अशा प्रकारे लाडू वळून घेत आहे। पाहू शकता लाडू ताटात ठेवू आणि एका पाठोपाठ सर्व लाडू बनवून घेऊ। जायफळमुळे तुमच्या लाडूला वेगळीच एक छान टेस्ट येते, त्यामुळे थोडं तरी जायफळ पावडर टाकायची। तर लाडू तयार आहेत। मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळतो गुळ शेंगदाण्याचा पौष्टिक लाडू। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला नका विसरू।